केंद्र सरकारनं मोदी सरकारवर टीका केली, परिणाम काय झाला, त्याचा खोटा खर्चा भरला आणि राज्याचा मुख्यमंत्री त्याला तुरुंगावरती टाकलं. ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष आणि नेते आमचे सरकारजी रवींद्र गजा पाटील, या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अनेक प्रागतिक संघटना, या सगळ्यांच्या वतीनं लोकसभेची निवडणूक रावेर मतदारसंघातून जे लढवत आहेत त्या सगळ्यांचे उमेदवार श्याम पाटील, राजेश हेगडे, काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष अजित पवार, महाराष्ट्राच्या विधानसभे ज्यांचं काम अध्यक्ष म्हणून इतिहासात नोंदलं गेलं, असे अशा सगळ्यांचे सरकारचे अरुणभाई गुजराती, सतीशांना पाटील, रमेशदादा पाटील, अरुणदादा पाटील, कैलास पाटील, दिलीप सोनवणे, डॉक्टर जी एस पाटील, प्रतिभाताई शिंदे आणि हे सगळं कार्यक्रम आयोजित करण्याच्या साठी ज्यांनी पुढाकार घेतला, त्या आपल्या सगळ्यांच्या सरकारची जोडीताई, बंधू आणि वडिली लोकसभेची निवडणूक आली आणि सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. मग शिवी उत्साहाला बोलत असताना सांगितलं की एक अर्धा दिवसाच्या पूर्वी माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी आम्ही गेलो. तिथं अनेक वर्षापासून प्रचाराची सुरुवात करण्याची आमची पद्धत आहे. हजारो लोक होते आणि माझी नजर सगळीकडे होती आणि माझ्या लक्षात आलं की एका कोपऱ्यामध्ये कोणत्याही बाहेरचा माणूस दिसतोय. कार्यक्रम संपला आणि मी त्या व्यक्तीला बोलवलं, चौकशी केली कुठे राहिला तुम्ही, त्यांनी सांगितलं अमेरिकेत. अमेरिकेत नाही आलाय, हो म्हणजे न्यूयॉर्कमधून आलाय. न्यूयॉर्क टाईम्स नावाचं एक जगप्रसिद्ध वर्तमानपत्र आहे, त्याचा मी प्रतिनिधी. म्हणजे की इथल्या निवडणुकीचा अमेरिकेत काय, त्यांनी सांगितलं जगातली मोठी लोकशाही आज भारतामध्ये आहे आणि या मोठ्या लोकशाहीचं भवितव्य काय हे जाणून घेण्याच्या उद्देश औत्सुक्य एक तर अमेरिकेतच नाही, सगळ्या पाश्चिमात्य देशांच्या उद्या इतकं महत्त्व आपल्या निवडणुकीला महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा दिलं जातं आणि म्हणून ही लोकशाहीची महत्त्वाची निवडणूक अतिशय गांभीर्यानं घेण्याची आपली जबाबदारी. यावेळेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असतील, तृणमूल काँग्रेस असेल, ज्यावेळी उजवे कम्युनिस्ट असतील, या सगळ्यांनी एकत्र बसून या निवडणुकीचा विचार केला. आम्ही एक आघाडी स्थापन केली
तिचं नाव इंडिया. ही इंडियाची आघाडी त्याच्यामध्ये हेतू की आपल्या सामूहिक शक्तीचा दुराव हा देश योग्य रस्त्यावर जाईल आणि नेता येईल अशा पद्धतीचा कार्यक्रम आखून आपण ही निवडणूक लढवली हे त्याच्या माध्यमातून सुरू आहे. दुसऱ्या बाजूनं नरेंद्र मोदी निवडणूक लढत आहे. मग ती गमतीची गोष्ट 2014 मोदी या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आले. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, टीकाटिप्पणी केली. आमच्याकडे मनमोहन सिंगांचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये मी होतो. या सरकारवर प्रचंड टीका त्यावेळेला मोदींच्याकडून होत असे आणि त्याचं कारण काही गोष्टीच्या ओळख्या आम्ही त्याचे वेगळं करून दाखवणार आहोत या प्रकारची भूमिका हे सातत्यानं त्या काळात वाजत असत. ते काय सांगत होते? ते सांगत होते पेट्रोलचा दर 2014 71 रुपये लिटर होता आणि त्यांनी सांगितलं की आमच्या हातात सत्ता आल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत पेट्रोलचा दर आम्ही कमी करतो. आज दिवस किती झाले हे सांगितलं 2014 आणि आज आपण बघतो 2014 आज 3,650 दिवस झाले आणि पेट्रोलचा भाव जो 71 होता तो 106 झाला. गॅस सिलेंडर ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला, या गॅस सिलेंडरला 1914 410 इतका भाव होता, दर होता. मोदींनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता दिली तर तो आम्ही 50% कमी करतो आणि आज किती दर आहे? आज दर आहे 1160. 410 वाजलं 1160 इतकं नाही. आणि दुसऱ्या बाजूनं शेतकऱ्याची काय स्थिती आहे? तुम्ही केळी उत्पादक आहात, मी स्वतः केळी उत्पादक आहे. माझी 6 एकर केळी आहे. त्या केळीचं विणं जैन इरिगेशनमधलं मी इथं घेत असतो आणि यंदाच्या वर्षी केळीचं पीक माझं उत्तम आहे पण भाव 990 खाली आलेला आहे. आज त्याचा उत्पादन खर्चसुद्धा लागत नाही आणि हे नुसतं केळीचं नाही, शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचं झाले आणि त्याचा परिणाम काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मला आठवत आहे की माझ्याकडे ज्यावेळी शेती खात्याचं काम आलं त्यावेळेला पहिल्या आठवड्यामध्ये बातमी वाचायला मिळाली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणलं का केली? आपण स्वतः जावं, माहिती घ्यावी, काहीतरी आपलं चुकतं आहे ते दुरुस्त केलं पाहिजे आणि म्हणून मी स्वतः गेलो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी त्या गावामध्ये ज्यांच्या घरात आत्महत्या केली त्या घराचा पुढचं होऊन गेला पण महिला त्या घरातली त्या ठिकाणी होती. जवळ फदर्शन ती आसू आवडण्याचा प्रयत्न करत होता. मी तिला विचारलं, भाऊजी तुझ्या घरात किती लोक आहेत? तिने सांगितलं 2 मुलं लहान आणि 1 मोठी मुलगी आहे. म्हणजे काय शिकते? त्या मुलीची आता फदीला झाली आणि आता तिचं लग्न झालं. म्हणजे आत्महत्या का केली तुझ्या माणसाने? तिने सांगितलं की कर्ज काढलेलं होतं, कर्ज देता आलं नाही आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी कुणी बाहेर काढली आणि माझ्या नवऱ्याला आपल्या अभिनुसार हा पंचरावा सहन झाला नाही आणि ते आम्ही आणखी एक दोन झाली की घराची भांडी कुणी बाहेर काढली हे व्हायला कळल्याच्या नंतर त्यांनी लग्न बदलं.
विसर्जन त्याचे काही थांबले आणि त्यामुळे त्याला काही राहवलं नाही. बाजारात गेला, इंजिनची वाचली घेतली, घसा घसा खायला आणि स्वतःचा जीव सोडून दिला. काय त्या भगिनीचा दोष होता? भांडी कोणी सावकारांनी काढली त्यामुळे तो अपमान सहन झाला नाही, लग्न मोजलं ते सहन झालं नाही आणि त्याचा परिणाम त्या ग्रस्तांनी सुखी आत्महत्या केली. मी परत गेलो, प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते, अर्थमंत्र्यांची चर्चा केली आणि शेतकऱ्याच्या धोक्यावरचं कर्ज कमी केलं पाहिजे, शेतकऱ्याचं व्याजाचे दर कमी केले पाहिजे याचा अभ्यास केला आणि अक्षरशः 15 दिवसामध्ये 70,000 कोटीचं कर्ज सवन देशात माफ करून टाकलं आणि व्याजाचे दर जो नियमित व्याज देतो, जो नियमित कर्ज फेडतो त्याचे व्याजाचे दर 12% 6% आणलं, 6% 3 ते 4% आणलं. आजचं सरकार या पद्धतीने विचार करतो. राजा हा या देशातल्या लोकांचा अन्नाचा प्रश्न सोडत असतो, जो भूकेचा प्रश्न सोडत असतो आणि हे सरकार आजचं त्याच्या उद्देशाचं गमले नाही. कांद्याचे भाव खाली आले, मला आठवतं मी शेती खात्याचा मंत्री होतो आणि त्यावेळेला कांद्याचे भाव वाढले. मी पार्लमेंटचं सेशन चालू होतं, समावेशात गेलो आणि भाजपचे खासदार लोक गळ्यामध्ये कांद्याचा माळा घालून आणि त्या ठिकाणी घोषणा देत होते, शरद पवार प्याज की किंमत नीचे लावा, शरद पवार हुशार हो जावं, या सगळ्या घोषणा ऐकल्या. आमचे जे सभापती असतात त्यांनी विचारलं मला तुमचं काय म्हणतं याच्यावर, त्यांच्या हसायला काही उत्तर आहे का? म्हणजे उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजे शेतकऱ्याचं वाचवलं करायचं. कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पीक आहे, कधीतरी 2 पैसे मिळतात आणि आज हे म्हणतात की भाव खाली आले. त्यांनी कांद्याच्या माळा घालत असल्या, उद्या कवड्याची माळा घालून आल्या तरीसुद्धा शेतकऱ्याच्या मालाची किंमत मी कधी कमी करणार नाही. त्याची किंमत, त्याच्या कष्टाची, त्याच्या घामाची किंमत त्याला मिळालीच पाहिजे आणि त्या प्रकारचा निकाल आवडेल. तरी माणसं या देशामध्ये मोठ्या प्रमाणात ज्याचा उल्लेख या ठिकाणी जयंचा उपासन केला, मोदी साहेबांनी जाहीर केले 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी दिली. प्रत्यक्ष काय झालं? अभ्यास केला गेला आणि 2 कोटी वाजून राहिले. 1,87,00,000 लोकांना आजही नोकरी मिळत नाही आणि आज दिवसेंदिवस बेकारांची संख्या जास्त होते. शेतकरी संकटात, बेकार संकटात, कशा दिवशी देश सर्वाचा मध्यंतरी दिल्लीमध्ये, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा काही भाग इथल्या शेतकऱ्यांनी ठरवलं की दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करायचं आणि जवळपास 5,000 ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या सीमेवर आमच्या त्या भागाच्या शेतकऱ्याला मागणी एकच होती की उत्पादन खर्चाचा विचार करून आमच्या मालाला किंमत मिळाली. पण मोदी सरकारने झुंकून पाहिले नाही, काही लोक मृत्यूमुखी पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस होते ते सहन केलं, थंडीचे दिवस होते ते सहन केलं, पावसाचे दिवस होते ते सहन केलं. हजारोच्या संख्येनं दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ज्यावेळी येतात, जबाबदारी सरकारची याच्याकडून त्याचे मार्ग करायचा. पण मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हस्ताकडं झुंकून बघायला तयार नव्हतं. शेवटी सगळ्या विरोधी पक्षांनी त्यांना साथ दिली आणि काही ना काहीतरी निर्णय घ्यायची स्थिती ही देशामध्ये निर्माण केली. या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की राज्यकर्ते
हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत, राज्यकर्ते तरुणांच्या विरोधी आहेत, राज्यकर्ते कष्टकरी कामगारांच्या विरोधी आहेत, आणि राज्यकर्ते वृद्ध लोकांच्या हिताची जपणूक करणं हे आपलं काम सर्वच आहे. सत्ता ही कशीची असते की लोकांच्यासाठी वापरायची असते. आज काय होते, आज सत्ता तिचा गैरवापर हा कसा होतो याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासी मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या प्रश्नाची सोडवणूक होत नाही. केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर टीका केली, परिणाम काय झाला, त्याचा खोटा खर्चा भरला आणि राज्याचा मुख्यमंत्री त्याला तुरुंगामध्ये टाकलं. दिल्लीमध्ये राज्य आहे आप नावाच्या पक्षाचं, अरविंद केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतो. अरविंद केजरीवालनी शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती केली. अरविंद केजरीवालनी आरोग्यविषयक सुविधाच्या संदर्भात परिवर्तन केलं. भारताच्या बाहेरचे अनेक लोक त्याचं काम आणि कार्यपद्धती ही बघण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात. एक दिवशी केंद्र सरकारी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून केजरीवालनी त्यांची टीका केली. आज अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे दिल्लीच्या सुरू. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात टाकण्याच्यासाठी आपल्या सत्तेचा गैरवापर करण्याचा हे सूत्र घेऊन मोदी काम करत असतील तर अशा सरकारला सत्तेपासून बाजूला कसं करता येईल हाच निकाल आपल्याला घ्यायचा आहे. आणि तो घ्यायचा असेल तर तो निकाल उद्या चला श्रीराम पाटील यांच्या खुल्यावर की जी खून धनुष्य जी खून तुलसी कथा येईल मनुष्य जो वाचतो अशा प्रकारची कथा आहे. ती खून रस्त्यामध्ये ठेवायची आणि त्याच्या खूनचं वचन लावायचं हे काम तुम्हाला करायचं. मला आनंद आहे की एक चांगल्या व्यक्तीला संघटनेने या ठिकाणी संधी दिली. शेतकऱ्याच्या उद्देशी आशा आहे, प्रश्नाची माहिती आहे. आपणहून या सगळ्या कामामध्ये रस घेण्याची त्यांची तयारी आहे. तुमच्या सगळ्यांची साथ त्यांना मिळाली तर आम्हाला लोकांची सुद्धा शक्ती ही त्याच्या फाटीची उभी करू. मग तो केळीचा प्रश्न असेल, तो कपाशीचा प्रश्न असेल, तो सोयाबीनचा प्रश्न असेल, तो कर्जबाजारी पणाचा प्रश्न असेल, त्याचा प्रत्येक प्रश्नाची सोडून ही देशाच्या पार्लमेंटमध्ये जाऊन करण्यासाठी श्रम फाटांना तुम्ही विजयी करा. आम्हा सगळ्यांची सगळी शक्ती ही त्यांच्या मागे राहील ही खात्री देतो आणि माझे दोन शब्द सोपवतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.